तर तिकडे गोव्याच्या घाटमाथ्यावर गेले अनेक दिवस पडणाऱ्या संततधार पावसानं या भागातून जाणारे मार्ग विस्कळीत झालेत, त्यामुळे गोव्याचा घाटमाथ्यावरचा हा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. गोवा बेळगावच्या संपर्कात महत्वाची भूमिका असणाऱ्या चोरला घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात, तर दुरुस्तीच्या कारणासाठी अनमोड घाट बंद ठेवण्यात आलाय. गोवा कोल्हापूरसाठीच्या करूळ घाटातही एकेरी वाहतूक सुरू आहे, तर आंबोली घाटात दरड कोसळल्यानं इथेही एकेरी वाहतूकच सुरू आहे. शिवाय गोवा बेळगाव रेल्वे मार्गात दूधसागर इथेही दरड कोसळली आहे, त्यामुळे ही रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. या मार्गातील 3 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 1 अन्यत्र वळवण्यात आली आहे. आणि एकूणच यासंदर्भातील अपडेट देण्यासाठी संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, खरं तर मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतं, अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्या. नक्कीच स्वाती, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर कर्नाटकामध्ये या पावसाचा मोठा परिणाम जाणवतोय. आपण जी दृश्य पाहतो ही दूधसागर धबधब्याजवळची आहेत, ज्यावेळेला बेळगाववरून गोव्याकडे जायचा जो रेल्वे मार्ग आहे त्या ठिकाणी रेल्वे मार्गावर 3 ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे पूर्णपणे रेल्वे वाहतूक बंद आहे. अनेक गाड्या ज्या एक्सप्रेस होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अगदी निजामुद्दीन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. चोरला घाटात देखील दरड कोसळलेली आहे. कोल्हापूरहून गोव्याकडे जाताना हा चोरला घाट लागतो. अनमोड घाट जो आहे त्या ठिकाणी देखील दरड कोसळली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकामधून जर गोव्यामध्ये जायचं झालं तर आता कुठलाही रस्ता नाही, पूर्णपणे वाहतूक बंद आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 24 तासांमध्ये धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे स्वाती. उद्या रात्रीपर्यंत घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल असा हवामान खात्यानं इशारा दिला आहे. आणि आपण बघतोय की 75 बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत. जवळपास 150 अधिक गावांचा संपर्क देखील तुटला. पण दिलासाचा एक बाब एक अशी म्हणावी लागेल की अलमट्टी धरणामधून सध्या 1,82,000 क्युसेक इतका मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे. जरी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडलेले असले किंवा कोयना वारणा या धरणामधून जरी विसर्ग सुरू असला तरी अलमट्टीमधून मात्र बऱ्यापैकी विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळी कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. पण आपण दृश्यांमध्ये पाहतोय राधानगरी धरणाचे सगळे दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते. 39 ही इशारा पातळी आहे. अवघ्या 5 इंचावर आपल्या अवघ्या 7 इंचांवर फक्त आता पातळी शिल्लक आहे. इशारा पातळी काढल्यानंतर 43 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना तर सतर्कतेचा इशारा दिलाय. पण जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं आंबेवाडी आणि चिखली या 2 गावांमध्ये. या दोन्ही गावांमधल्या नागरिकांचं आज दुपारनंतर स्थलांतरणाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. अगदी संदीप, खरं तर नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराचा जो फटका या ठिकाणी बसला होता त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सज्ज असल्याचंच आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि यानंतर पुढची बातमी आहे गडचिरोलीतून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवशीही भामरागडमध्ये पूरस्थिती कायम असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. या ठिकाणी पर्लकोटा पामुल गौतम नद्यांना पूर आलाय, तर गडचिरोलीमध्ये या ठिकाणी भामरागड तालुका जो आहे त्या ठिकाणी 70% अजूनही हा तालुका पाण्याखाली गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे. तर गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी वीज पुरवठा त्यासोबतच मोबाईल सेवा देखील अजूनही बंदच आहे. 5 तालुक्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूरशी असलेला संपर्कही तुटलेला आहे. तर पुढचे काही तास या ठिकाणी पाऊस देखील असाच कायम राहणार असल्याचं देखील भाकीत हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी गडचिरोलीमधली परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. महेश, काय या क्षणाची अपडेट? स्वाती, आपण जर बघितलं गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम पूर परिस्थिती तयार होण्यामध्ये झालेला आहे. जिल्ह्यात दक्षिण भागात सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. भामरागड जे आहे त्या भामरागडचा 3 दिवसापासून पुरामध्ये भामरागड गाव अडकलेलं आहे. भामरागड तालुक्याचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे. पर्लकोटा आणि पामुल गौतम या दोन्ही नद्यांनी भामरागड शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. 60-70% भामरागड गाव पूर्ण पाण्यात आहे. 600 लोकांना तहसीलदार कैलास अंडील आणि उपविभागीय अधिकारी पोलीस यांनी तिथून सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे. आणि या भागाचा वीज पुरवठा आणि मोबाईल सेवाही खंडित आहे. काल हेलिकॉप्टर मधून पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न झाला मात्र चिखल असल्यामुळे उतरू शकलं नाही. आणि आलापल्ली ते भामरागड दरम्यानची जी परिस्थिती आपण जर बघितली तर 65 किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी अनेक लहान पूल हे सगळे पाण्याखाली आहे. त्यामुळे संपूर्ण 65 किलोमीटरचा मार्ग बंद आहे. 100 गावं पूर्ण भामरागड तालुक्यातली संपर्कहीन आहेत. दुसरीकडे जिल्ह्याची परिस्थिती आपण जर बघितली तर दक्षिण गडचिरोली मधले जे अगदी महेश, धन्यवाद या माहितीसाठी. अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद.